निश्चय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। लोकसभा निवडणुकीची चाचपणी करणे, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निवडणुकीच्या जबाबदारी संदर्भात जाणीव करून देणे, या सह कार्यकर्त्यांची मरगळ दूर करण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री वसंत कुरके व जिल्हा प्रभारी राजाराम पानगव्हाणे यांची नंदुरबारात बैठक संपन्न। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघे नेते आले होते। नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी बैठक घेण्यात आली। यावेळी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्य या बैठकीला उपस्थित होते। बैठकीस माजी मंत्री तथा काँग्रेसचे निरीक्षक ज्येष्ठ नेते वसंत कुरके व जिल्हा प्रभारी व समन्वयक राजाराम पानगव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती। आगामी काळात पक्ष संघटन आणि निवडणूक नियोजनाबाबत लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा व समन्वय साधून पक्षाची सध्याची स्थिती, भविष्यातील मोर्चे बांधणी आणि पक्ष संघटन वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत प्रदेश काँग्रेसने प्रत्येक मतदारसंघातील अहवाल जाणून घेण्यासाठी बैठक घेण्यात आली। बैठकीस माजी मंत्री एड पद्माकर वळवी, आमदार तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष शिरीष नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांच्यासह सर्व प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि ते सांगतो जय हिंद जय भारत। किमान म्हणला की किमान समोरच्या स्पीड आपण गरजेचं आहे। आदरणीय आमचे नेते बाबूसाहेब चवरे, आम्ही सोबतच काँग्रेस जो नेते आहे, काँग्रेस जो विचारसरणी आहे, म्हणजे काँग्रेस जो काय नाही आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, शिजाधर्म, प्रेम, कणव, सहकार्य, बंधुभाव, ही सगळी मानवाला जगवण्यासाठी जी मूल्य आहे ना, ती माझ्या काँग्रेसकडे। आणि तरी मात्र इतकं आणि जगातल्या 119 देशांनी मान्य केलं पद्माकर वळवी साहेब की जगातली सर्वोत्कृष्ट लोकशाही कोणत्या देश आहे, ती कोणत्या देशाची आहे, ती केवळ भारतातली आहे। जगात सगळ्यात जास्त पुतळे कोणाचे असेल तर राष्ट्रपिता महात्मा गांधीचा। जगात सगळ्यात जास्त लिटरेचर 100 व्हॉल्युम जर कोणा लिहिला गेले असेल पटेल साहेब ते फक्त महात्मा गांधींवरती, नेल्सन मंडेला, बराक ओबामा, ही सगळी मंडळी राष्ट्रपिता महात्मा गांधींचं नाव घेतल्याशिवाय त्यांना संतुष्ट ते होत नाही। इतकी उज्ज्वल भवितव्य विचार देणारी विचारसरणी आपल्याजवळ असेल तर मग कमी काय। आणि म्हणून तुम्हाला माझी आग्रहाची विनंती आहे की त्या काळामध्ये, या काळात एक असा माणूस जन्माला आला की डिजिटल इंडिया, क्लीन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, आणि आता नवीन त्यांनी काढलेला की मेरी माती मेरा देश। मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ही माती आणि माझा देश जर एकच आहे तर 10x10 खोलीमध्ये जगलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नवीन धर्म का स्वीकारावा लागेल। बोल घेवडे आहे हे तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यात जास्त जाती जातीमध्ये तुकडे जर कोणी निर्माण केले एका ठराविक 2-2.5% लोकांनी केले आणि तुम्ही आम्ही मात्र त्यांच्या भूतापात बळी पडतो, हे बिलकुल होता का नाही। आणि म्हणून जर तुम्हाला पण याचं योगदान काहीच नाही आहे, पंडित जवाहरलाल नेहरू आहे, महात्मा गांधी आहे, लालबहादूर शास्त्री आहे, सगळ्या अब्दुल कलाम आझाद आहे, ह्या सगळ्या लोकांना बदनामी करणं, बेमान करणं, तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं ही प्रचंड मोठी त्यांची खेळ सुरू झालेली आहे। आणि म्हणून चांगल्या हेतूने तुम्ही आम्ही त्यांना निवडून दिलं। मी तर पुन्हा जाहीरपणे सांगतो, बीजेपीला बीजेपीने निवडून दिलेलं नाही, कोणी निवडून दिलेलं, कोणी निवडून दिलं, यस काँग्रेसने निवडून दिलेला। आणि म्हणून मी कधी कधी वारंवार सांगतो, आता वसंतरावजी तुम्ही आता इकडे तिकडे कुठं जाऊ नका, कुठं जाऊन सांगतो मी वसंतरावराव हे सोपं आहे का, म्हणून आपण आता कुठेही जायचं ना, तेव्हा जिवंतपणे राहायचं असेल आणि माणूस म्हणून जगायचं असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही।